नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. नुकत्याच हाती लागलेल्या बातमीनुसार मित्र, सातव्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी समोर आलेली आहे. काय आहे ती बातमी आपण पाहणार आहोत. मित्र, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपणास विनंती करू इच्छितो की आतापर्यंत माझ्या व्हिडिओला जसं आपण भरभरून प्रतिसाद दिलात आणि सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक केलात, तसंच हा व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर लाईक बटनाला दाबा आणि बातमी जर महत्वाची वाटली तर मित्र आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब नावाच्या बटनाला क्लिक करून माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. वेगवेगळे शैक्षणिक क्षेत्रातील नवीन नवीन व्हिडिओज, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, वेगवेगळे लघुकथा आणि सातव्या रंगाबाबतीच्या वेगवेगळ्या बातम्या मी आपल्यापर्यंत सर्वात अगोदर घेऊन येत असतो. जर तुम्ही सबस्क्राईब केलात तर नोटिफिकेशन मार्फत हे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतात. चला तर मग आपण सुरू करूयात मित्रो. पहा, ऑनलाईन लोकमतची बातमी आहे ही. सातवा वेतन आयोग लांबणीवर मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष. सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जारी केली असली तरी राज्यातील शिक्षकांना मात्र त्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शिक्षण विभागातील अन्यस्था आणि जाणीवपूर्वक चालढकल यामुळे शिक्षण विभागांचे शिक्षकांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवला नसल्याची धक्कादायक बातमी उघड केली आलेली आहे. शिक्षक भारतीने त्याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे. दिनांक 7, 8 आणि 9 ऑगस्ट 2000 रोजी झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिक्षण विभागासह सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी सातवा वेतन आयोग देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु शिक्षण विभागाने केपी बक्षी समितीच्या अहवालातील शिफारशीवर आधारित शिक्षण विभागाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे अजूनही पाठवलेला नाही. शिक्षण विभागाने सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव अजून पाठवला नसल्याने वित्त विभागाने सांगितले. शिक्षण विभागात याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी उपसचिव चारुशीला चौधरी यांच्याकडे असून अजून प्रस्ताव तयार झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण माहिती मागवत आहोत अशी उडवाउडीची उत्तरे त्यांनी दिली. शिक्षण विभागाच्या गहाळ आणि वेळकाढू कारभाराच्या विरोधात राज्यभर मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. समान काम, समान वेतन, समान पेन्शन सर्वांसाठी आहे आणि शिक्षण क्षेत्रातील अन्यायाच्या विरोधात 9 फेब्रुवारी 2019 रोजी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा होणार आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतरही जुनी पेन्शन नाहीच. 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करून पीएफ खाते उघडण्याचे स्पष्ट आदेश मान्य हायकोर्टाने दिले आहेत. परंतु शिक्षण विभागात 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकांची माहिती संकलित करत आहोत असे कारण देऊन जाणीवपूर्वक पीएफ खाते उघडण्यास दिरंगाई करत आहे. पीएफ खाते नसल्याने या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. पीएफ खाते उघडले गेले नाही तर सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार नाही अशी ही बातमी होती मित्रो. सविस्तर बातमी वाचायची झाल्यास माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये याची मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही संपूर्ण बातमी डाउनलोड करून परत एकदा ती बातमी वाचू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास मित्र लाईक करा. लाईक करण्यास कसर करू नका. आपण जर आमच्या व्हिडिओ लाईक करत राहिला तर नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते. परत एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.